हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्त राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओज माझे आले असतील श्रीयंत्राच्या बाबतीत. आणि आज मी आले आहे दादांकडे, कारण बरेचसे प्रश्न आलेले श्रीयंत्राच्या रिलेटेड. मी जे श्रीयंत्र हे घेतलंय मोठं, आता 3 इंचाचं, तर त्या बाबतीत तुम्ही खूप सारे प्रश्न विचारले. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईव्ह मध्ये सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की श्रीयंत्र एक्झॅक्टली काय असतं, कसं असतं, कसं घेतलं पाहिजे, तर त्याच्यासाठीच मी आज परत पुन्हा एकदा हा व्हिडिओ करते. कारण मला असं वाटतं की जी योग्य माहिती आहे किंवा जे योग्य गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून मी हा व्हिडिओ परत करते श्रीयंत्राचा. आणि ह्याच्यामध्ये खूप छान एक नवीन जी गोष्ट आहे, एक गुड न्यूज आहे याच्या बाबतीत, तर ती पण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर पहिले दादांना तर तुम्ही ओळखता, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी दाखवते की हे आहेत योगेश दादा, योगेश दहिवडकर, जे नेहमी मी माझ्या तोंडात असतं दहिवडकर सराफ, दहिवडकर सराफ. ते इथे देवांच्या ज्या पण सगळ्या गोष्टी आहेत, बऱ्याचशा म्हणजे स्वामींचं मुकुट म्हणा किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, टाक म्हणा, देवांचे जे पारंपरिक टाक असतात, तर त्या गोष्टी, त्यानंतर अशा प्रभावळ बनवल्या जातात. खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती की काय काय इथे स्पेशालिटी आहे त्यांची. पारंपरिक ज्या गोष्टी असतात, ज्या हँडमेड गोष्टी असतात, ज्या बऱ्याच ठिकाणी बनवल्या जात नाहीत, तर त्या इथे खूप छान प्रकारे ते बनवतात. चांदीच्या मूर्त्या स्पेशली तुम्हाला खूप छान मिळतील. मागे दिवाळीच्या वेळेला किंवा मार्गशीर्षच्या वेळेला जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की धनलक्ष्मीची मूर्ती स्पेशली ती इथे दादांनी आणली होती. त्यानंतर बऱ्याचशा मूर्त्यांना असं छान गोल्ड प्लेटिंग सुद्धा ते करून देतात. तर असे देवांचे जे आसन आहेत, स्वामींचा मुकुट आहे, तर अशा बऱ्याचशा गोष्टी इथे बनवल्या जातात. तर हे दुकान म्हणजे हे शॉप कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर नंतर मग विचारलं जातं की ताई तू ऍड्रेस सांगितला नाही. मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, पण बऱ्याच जणांना कळत नाही की डिस्क्रिप्शन कुठे असतं. तर म्हणून मी सांगते की हे कल्याण ईस्टला हे देवी दयाळ टॉवर आहे. स्टेशन पासून वॉकेबलच आहे. तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही दादांना फोन करून येऊ शकता. नंबर त्यांचा जो आहे तो मी इथे पण लिंक होत असेल, आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर आणि ऍड्रेस दोन्ही गोष्टी तुम्हाला देईन. तर आता आपण वळणार आहोत श्रीयंत्राकडे. तर जसं मी तुम्हाला दाखवलं की मी श्रीयंत्र आता नुकतंच हे घेतलंय, हेच ते श्रीयंत्र आहे जे मी इथून घेतले. हे पूर्ण अखंड आहे श्रीयंत्र, अखंड मध्ये बनवलं जातं. हे लेझर कटिंग असतं का दादा? हे लेझर कटिंग केलं जातं. मेरू श्रीयंत्र आहे हे, आणि 3 इंचाचं आहे. तर ह्याचे जे पण काही म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या तुम्हाला लाईव्ह वरती सांगितल्या होत्या की काय काय, कसं श्रीयंत्र घेतलं पाहिजे, कसं असलं पाहिजे. तर याच्यामध्ये हे पण एक श्रीयंत्र आहे आणि एक छोटंही श्रीयंत्र आहे. 2 साईज असतात श्रीयंत्राच्या, तर तुम्ही त्यातलं दोघांपैकी कुठलंही घेऊ शकता. तर या श्रीयंत्राची प्राइस काय? 1000 जातो. ओके. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते की हे श्रीयंत्र जर तुम्हाला गोल्ड प्लेटिंग करून हवं असेल तर गोल्ड प्लेटिंग सुद्धा करून मिळतं. गोल्ड प्लेटिंग केल्यानंतर याची प्राइस काय? 1590 आहे आता सध्या. 1590. तर ही गोल्ड प्लेटिंग केलेली आहे, 1590 आहे, आणि हे नुसतंच आहे ते 1000 रुपयाला. तर हे छोटं श्रीयंत्र आहे. आणि तुम्ही म्हणाल की आता मला मोठ्या श्रीयंत्राबद्दल सांगा, तर मोठं श्रीयंत्र मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी घेतलं तेव्हा मला हे 2900 म्हणजे 2900 पडलं होतं हे श्रीयंत्र. पण तीच गुड न्यूज आहे जे मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे की मी जसं हे श्रीयंत्र घेतलं तर त्यानंतर दादांकडे श्रीयंत्राच्या भरपूर म्हणजे ऑर्डर आलेल्या आहेत, त्याच्यामुळे स्टॉक त्याचा वाढवावा लागलाय. आणि जिथून त्यांनी मागवले म्हणजे जिथून ते मागवत होते, जेव्हा मी मागवलं होतं तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की एक श्रीयंत्र ते घेऊन आले होते तेव्हा, फक्त त्यांना एक पीस मिळाला होता. आणि त्याच्यानंतर ऑर्डर आली आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणखीन वाढलं, तर त्याच्यामुळे आता श्रीयंत्राची प्राइस खूप कमी झालेली आहे. तर दादा आता सध्या या श्रीयंत्राची प्राइस काय आपल्याला पडणार आहे? आता सध्या तरी मला हे सगळं 2290 चं कॅल्क्युलेशन होत आहे सध्या. अच्छा, 2290 म्हणजे तुम्ही विचार करा की 2900 आणि 2290 याच्यामध्ये किती फरक झालाय. आणि असं नाहीये की म्हणजे कुठे दुसरीकडे बघून किंवा दुसरीकडे विचारून आम्ही ही प्राइस कमी केलेली नाहीये, तर ही प्राइस जिथून दादा घेतात त्यांनी स्वतःहून त्यांना सांगितलं की तुम्ही लॉट मध्ये तुम्हाला श्रीयंत्र तुम्ही घेताय तर त्याच्यामुळे तुम्हाला ही प्राइस कमी केली जाते. आणि पहिली गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची आहे की हे जे मी म्हणजे
मुद्दामून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी करते की प्राइस जी कमी झाली आता त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा व्हावा. आणि पहिली गोष्ट म्हणजे जी एक ऍक्युरेट जी गोष्ट आहे म्हणजे जी चांगली गोष्ट आहे परफेक्ट गोष्ट आहे कोणाच्याही म्हणजे दुसऱ्यांच्या देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये जे श्रीयंत्र जाईल तर ते चांगलंच जाईल व्यवस्थित जाईल आणि तुम्हाला स्वस्तही पडेल. तर म्हणून आम्ही हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे. तर आता या श्रीयंत्राची प्राइस आहे 2290. तर हे पूर्ण पंचधातूचं श्रीयंत्र आहे बघा तुम्ही. आणि खूप याची जी रचना आहे ना ती खूप सुंदर आहे. हे पण पूर्ण लेझर कटिंग केलेलं आहे. तर ज्यांना पण आता श्रीयंत्र तुम्हाला हवं असेल ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही दादांना कॉल करा. आणि जर जमलंच आम्हाला तर आम्ही नक्की कुरिअरची सुद्धा चालू नाही होत नाहीये. आम्ही खूप ट्राय करतोय पण ते प्रिशियस मेटल म्हणून ते बरं खाली करतात ते नाही बोलतात ते. आणि एक जण जे हो बोलतात ते बोलतात त्यांचं की त्यांची पॅकिंग आणि त्याची गॅरंटी घेत नाहीये ते. त्याच्यामुळे आपल्याला ते थांबवावं लागतंय. त्याच्यामध्ये जर का हा म्हणजे आपण कितीतरी पॅकिंग करून पाठवलं त्याचे वरचे टोके त्याच्यामध्ये काय डॅमेज आलं पूर्ण ते श्रीयंत्र हे होते ते कसे पण हाताळतात. म्हणून आम्ही आता असं करतोय की पुण्याला म्हणजे पुण्याहून जास्त कॉल आले तर पुण्याहून आमचे एक फ्रेंड आहे त्यांनी हे घेतलंय म्हणजे तुमच्याच ओळखीतले आहे त्यांनी मला सांगितलं पुण्याचे काही असेल तर मी 15 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा जाऊन जास्त ऑर्डर असेल त्याच्या मी त्यांना स्टेशनला जाऊन देऊन येईल कोणतरी एक स्टेशन डिसाइड करून तिथे आम्ही देऊन देऊ असं पुढे बोलणं झाले. अजून तर वेळ कसा काढायचा शनिवार रविवार कसा आहे तसं ते आपण सोय चालू करतोय पुण्यासाठी फक्त. अच्छा तर जरी तरी झालं ते तो पण एक ऑप्शन आहे. आणि जरी कुरिअरचं जरी झालं पॉसिबल तर कुरिअर सुद्धा करू शकतो. पण ज्यांना घ्यायचंय त्यांनी पहिले दादांकडे बुकिंग करून ठेवा मग त्याच्यानुसारच तो स्टॉक मागवला जातो. कारण हे श्रीयंत्र असे लॉटमध्ये बनत नाहीत तसे छोटे बनले जातात. तर म्हणून ज्यांना पण हवं असेल आणि मी काही गोष्ट तुम्हाला सांगते कारण आता अक्षय तृतीया येणार आहे आणि मग तेव्हा लास्ट मोमेंटला मग भेटत नाहीत या गोष्टी. तर म्हणून ज्यांना अक्षय तृतीयाला श्रीयंत्राची स्थापना करायची असेल कारण अक्षय तृतीया सुद्धा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हटला जातो. तर म्हणून ज्यांनी आता केली नसेल श्रीयंत्राची स्थापना तर तुम्ही अक्षय तृतीयाला नक्कीच करू शकता. तर म्हणून अक्षय तृतीयासाठी आत्तापासून जर हवं असेल तर बुकिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला अक्षय तृतीयाच्या आधी श्रीयंत्र मिळून जाईल. सॉरी मी अक्षय तृतीयासाठी बुकिंग आपण माझे आपलं 10 ते 11 तारखेपर्यंत आपण घेतो आहे. त्याच्यानंतरच्या बुकिंग मग त्यानंतर एवढा वर्कलोड येतो हा पण बोला मी देऊ शकत नाही एवढ्या फास्ट. बरोबर. तर आपण 10 ते 11 तारखेपर्यंत घेत बाकी डिलिव्हरी इथे कोण असेल ते लगेच भेटून देईल. पण ज्या डिलिव्हरी असतील त्या सगळ्या अक्षय तृतीयानंतरच जातील. त्याच्या आधी मला वाटत नाही पॉसिबल होईल कोणाला इकडून जाणं. बरोबर. त्याला पण विचारावं लागेल. तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग करायची जर तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर. आणि जसं मी स्वतः घेतलंय म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते कारण ज्या ज्या गोष्टी श्रीयंत्रासाठी हव्या असतात ज्या मी तुम्हाला लाईव्ह मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये सांगितल्या की एक श्रीयंत्र परफेक्ट असण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असाव्या लागतात तर ते सगळ्या गोष्टी मला या श्रीयंत्रामध्ये दिसल्या आहेत. तर म्हणून मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला घरात श्रीयंत्र स्थापन करायचं असेल तर तुम्ही असं श्रीयंत्र स्थापन करा. तर श्रीयंत्राच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर दादांनी फक्त एक गोष्ट आणखीन एक चांगली सांगितली की ज्यांनी पण आतापर्यंत म्हणजे व्हिडिओ नंतर श्रीयंत्राची ज्यांनी बुकिंग केलेली आहे ऑलरेडी दादांकडे तर तुमचा प्रश्न येईलच की ताई आम्ही बुक केलंय ऑलरेडी 2900 आणि आत्ता प्राइस कमी झालेली आहे तर त्यांना सुद्धा दादा त्याच प्राइस मध्ये श्रीयंत्र देणार आहेत 2290 मध्ये. तर आपल्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि मी तेच म्हणते ना की जिथे जेन्युइन असतं आणि जिथे व्यवस्थित असतं ना तिथेच मी जाते आणि तिथे तेच गोष्टी मी तुम्हाला रेकमेंड करत असते. असे मार्केटमध्ये मला ही गोष्ट तुम्हाला पर्सनली सांगायला आवडेल की मी फक्त इथे डायरेक्ट येऊन दादांकडे म्हणून मी हे श्रीयंत्र घेतलेलं नाहीये. मी मार्केटमध्ये फिरली आहे. मार्केटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी जाऊन श्रीयंत्र घेतलंय. तुम्ही बघितलं असेल की मी घेतलं सुद्धा होतं आणि मी बघितलं सुद्धा तुमचेच प्रश्न आले की ताई तू किती वेळा श्रीयंत्र घेते. तर त्याचं कारणच ते होतं की पहिले मला एवढी माहिती नव्हती श्रीयंत्राबद्दल. शास्त्रोक्त माहिती होती पण श्रीयंत्र एक्झॅक्टली कसं असावं ही मला एवढी माहिती नव्हती. तर जेव्हा मी घेतलं तेव्हा मी त्याच्यावर थोडासा अभ्यास केला बाकीच्या गोष्टी बघितल्या आणि तेव्हा मला कळलं की श्रीयंत्र म्हणजे असं असावं. तर म्हणून मी तुम्हाला म्हणजे माझी जी तळमळ आहे की मी जर असं श्रीयंत्र स्थापन केलंय तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे सुद्धा तसंच व्यवस्थित श्रीयंत्र आलं पाहिजे. उगाच आपण काहीतरी घेऊन येतो आणि मग आपण त्याची पूजा अर्चना करतो आणि त्याचे जे प्रभाव किंवा जे इफेक्ट आपल्याला आपल्या आयुष्यात मिळायला हवेत तर ते तसे मिळत नाहीत. तर म्हणून मी तुम्हाला हे एक तळमळीची माझी रिक्वेस्ट समजा तुम्ही की तुम्हाला खरंच घ्यायचं असेल ज्यांना कोणाला स्थापन करायचं असेल तर तुम्ही असं श्रीयंत्र घ्या.
तर या श्रीयंत्राच्या बाबतीत मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की ही इथली कारागिरी नाहीये, हे श्रीयंत्र आपण बाहेरून मागवतोय. जसं मी दादांना रिक्वेस्ट केली होती की मला असं श्रीयंत्र हवंय, तर म्हणून त्यांनी ते मागवलं होतं. इथे जी त्यांची जी कारागिरी आहे ती चांदीमध्ये केली जाते. म्हणजे चांदीचं जसं मी तुम्हाला सांगितलं की आसन, मुकुट किंवा प्रभावळ, देवांचे टाक, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे बनवल्या जातात. तर श्रीयंत्र हे इथे बनवलेलं नाहीये, कारण तुम्ही बरेच जण दादांना हा प्रश्न विचारता, तर म्हणून मी तुम्हाला क्लिअर केलं. तर याचं स्टॉक सुद्धा लिमिटेड आहे. तुम्हाला ज्यांनाही श्रीयंत्र ऑर्डर करायचं असेल अक्षय तृतीयाच्या आधी, तर लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा, लवकरात लवकर इथे कॉल करा आणि श्रीयंत्र नक्कीच तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर असा हा आजचा श्रीयंत्राचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.